हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथं पोलीस निरीक्षक किशोर शिंदे आणि त्यांच्या पथकानं सोमवारी रात्री उशिरा झुडपात लपवून ठेवलेला दोन किलो गांजा पकडला या प्रकरणी प्रेम रवींद्र गाडेकर या अठरा वर्षीय हुपरीच्या तरुणाला अटक करण्यात आली आहे त्याला इचलकरंजी न्यायालयासमोर उभं केलं असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे दरम्यान हुपरी परिसरातील गांजा आणि अंमली पदार्थ विक्री करणारी टोळी नेस्तनाबूद करण्याचा निर्धार निरीक्षक शिंदे यांनी व्यक्त केला हुपरी इथल्या कागलवेस इथं संशयित आरोपी प्रेम गाडेकर यानं त्याच्या राहत्या घराच्या पाठीमागील बाजूस झुडपात गांजा लपवून ठेवला असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली होती त्यानुसार पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या विशेष पथकानं संशयित गाडेकर यांच्या घर आणि परिसरात छापा टाकला त्यावेळी गाडेकरच्या घराशेजारील झुडपात तीस हजार चारशे रुपये किमतीचा दोन किलो वजनाचा गांजा प्लास्टिक पिशवीत आढळून आला त्यानुसार प्रेम गाडेकरला अटक करून इचलकरंजी न्यायालयासमोर उभं केलं असता चार दिवसांची पोलीस आणि पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत गेल्या काही वर्षापासून गांजासह अमली अंमली पदार्थांची मोठ्या प्रमाणावर विक्री होतीये यामध्ये अनेक तरुण गुरफटले जाऊन व्यसनाधीन बनले आहेत त्यामुळे हुपरी पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी विशेष पथक तयार करून कर्नाटक हद्दीतून होणाऱ्या गांजाच्या वाहतुकीवर वा लक्ष केंद्रित केलंय उपरी परिसरातील गांजा आणि अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या टोळीला नेस्तनाबूत करणार असल्याचा निर्धार पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी व्यक्त केला या कारवाईसाठी पीएसआय गणेश खराडे पीएसआय प्रसाद कोळपे यशवंत उपराटे हवालदार विठ्ठल कोले अल्पेश पोटकुले एकनाथ भांगरे प्रभाकर कांबळे उदय कांबळे लक्ष्मण ठोकळ यांचं पथक सहभागी झालं होतं